सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी एकंदरीत पाहता कवटीमंगळ तालुक्यातून मराठा समाज बहुसंख्येने सांगली येथे मोर्चामध्ये सामील झाला। त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी भव्य मोर्चा विविध जिल्ह्यातून सांगली जिल्ह्याकडे मराठा समाज उपस्थित होता। यावेळी बोरगाव टोल नाका येथे पूर्ण जत कवटीमंगळ तालुक्यातून जाणाऱ्या गाड्या तळमुक्त केल्या आहेत। यावेळी कवटीमंगळ तालुक्याचे भागीविधाते व प्रथम नागरिक पांडुरंग पाटील, बोंडू पाटील, कैलास पाटील, सतीश जाधव, सिद्धेश्वर पाटील, अण्णासाहेब पाटील, विलास अनाशिंदे, सुहास खैर, त्याचबरोबर हजारो संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते कवटीमंगळ तालुक्याकडून सांगलीकडे रवाना होत असताना बोरगाव टोल नाक्यावरती आपणास पाहायला मिळाले। हा त्यांचा एक क्षण मराठा समाजाचं आरक्षण म्हणजेच आमचं ध्येय म्हणूनच मराठा समाजाने हा एल्गार पुकारलाय। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं या नावाने घोषणा करत कवटीमंगळ तालुक्यातून मराठा समाज सांगलीकडे रवाना झाला। कवटीमंगळमध्ये आलेलो आहोत। कवटीमंगळमध्ये चलो सांगली एल्गार मराठ्याचा असे इथून कवटीमंगळमधून जे निघणारी जे आज मोर्चा आहे, जो मोर्चा निघत आहे त्या मोर्चा संदर्भात आपण जे काही कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर कवटीमंगळ तालुक्याचे प्रथम नागरिक आपल्यासोबत आहेत पांडुरंग पाटील, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत की या मोर्चाचे रूपरेषा काय आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। पाटील साहेब, या कवटीमंगळ तालुक्यामधून मोर्चा निघत आहे, या मोर्चाची रूपरेषा पुढची कशी असणार आणि काय असणार आहे काय सांगा? जालना येथे झालेल्या आमच्या माता भगिनींच्यावर अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आज सांगली जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे। त्या क्रांती मोर्चासाठी कवटीमंगळ तालुक्यातून अतिशय उत्स्फूर्तपणे हजारो गाड्या करून कार्यकर्ते आज या मोर्चाला येत आहेत। त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि त्या कार्यकर्त्यांच्या मराठा समाजातला आरक्षण मिळावं म्हणून हा मोर्चा सांगलीमध्ये आयोजित केलेला आहे। त्या मोर्चासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही कवटीमंगळ तालुक्यातून हजारो मराठा बांधव तिथं आम्ही आज दाखवतो। सांगलीमध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे? सांगलीमध्ये नानासाहेब क्रांती पाटील चौक ते राम मंदिर जवळील मराठा क्रांती मोर्चा चौक इथं हा मोर्चा होणार आहे आणि राम मंदिर चौक इथं त्याची सांगता होईल। एकत्रित पाहता खरोखर आत्ता याही युगामध्ये माता भगिनी सुरक्षित नाही असं मराठा समाजाचं म्हणणं आहे। त्याचबरोबर मराठा समाजाचे जे आज कवटीमंगळमधून जे नागरिक निघत आहेत, जे जनता निघत आहेत, ते हजारोच्या संख्येनं कवटीमंगळमधून सांगलीकडे रवाना होत आहेत। आपण आता सध्या टोल नाक्यावरती आलेलो आहे, बोरगाव टोल नाका लगतच शिरतोय, या टोल नाक्यावरती आपण आहोत। या संदर्भात थोडक्यात आपण माहिती जाणून घेणार आहोत की पांडुरंग पाटील साहेबांच्याकडून की पाटील साहेब, जो ही जे आत्तापर्यंत ज्या महिला सुरक्षित नाही आहे या बद्दल काय सांगा? यात असंच म्हणावं लागेल की हे प्रशासनाचं अपयश आहे आणि मराठा समाजाला वारंवार आरक्षण देतो म्हणून वंचित ठेवणाऱ्या त्या राजकर्त्यांच्या विरोधात हा एल्गार या समाजाने पुकारलेला आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा समाज आता आम्ही शांत बसणार नाही हे आजच्या मोर्चामधून आम्ही मराठा शासनाला दाखवून देणार आहोत। खरोखर दुसरी गोष्ट एक आम्ही सोशल मीडियावरतीच पाहिलं होतं काल की टोल नाक्यावरून जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत मोर्चासाठी यांचा टोल पूर्णपणे माफ करूनच गाड्या पुढे जातील। यावर आता पांडुरंग पाटील साहेबांच्याचकडून जाणून घेणार आहोत की या सर्व मोर्चेकऱ्यांच्या ज्या गाड्या आहेत तिथून टोल नाक्यावरून पास होतात या गाड्यांचा टोल भरला जाईल का? या आम्ही 2 दिवसापूर्वी टोल नाक्याच्या संबंधित अधिकाऱ्याशी फोनवर बोललो, त्यांनी 2 ते 3 लाईनी ह्या मराठा क्रांती मोर्चासाठी जाणाऱ्या गाड्यांसाठी फ्री केलेल्या आहेत, कुठल्याही गाडीला टोल वसूल केला जाणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। फास्टॅगचा वापर जर ह्यांनी केलेला आढळून आल्यास त्या टोल नाक्याच्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही सळोगी पळो करून सोडू अशी त्यांना समज दिलेली आहे। त्यांनी ती मान्य केलेला असून कोणत्याही गाडीला टोल वसूल केला जाणार नाही असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं।
खरोखर एकत्रित पाहता कवठे महांकाळ तालुक्यामधून जाणारी जी जनता आहे, जी मराठा समाजाची जी जनता आहे, ती आज सांगलीमध्ये रवाना होते। कवठे महांकाळमधून हजारोच्या संख्येनं मराठा समाज आज सांगलीकडे रवाना होतो आहे। नमस्कार, खरोखर जत कवठे महांकाळ तासगाव येथून जतमधून आज आपणाला कवठे महांकाळच्या टोलनाक्यावरती आलेल्या मराठा समाजाच्या गाड्या आपणाला पाहायला भेटतात। मराठा समाज चलो सांगली, खरोखर आरक्षण माता भगिनी सुरक्षित नाहीत या संदर्भात मोठा एल्गार काढलेला आहे। या संदर्भात डॉक्टर विजयकुमार पाटील जतचे आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। डॉक्टर साहेब, तुमचं कुठलं विजन काय असणार आहे? काही जालना बीट जालन्यामध्ये महिलांच्यावरती जो अत्याचार झालेला आहे, महिला आणि जी लहान मुलं वयस्कर माणसं आहेत त्यांच्यावरती जो लाठीचार केला, आणि मराठ्यांना 50%च्या आत आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे, ते सरसकट मिळालं पाहिजे। ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण अपेक्षित आहे, त्याकरता आम्ही सांगली जिल्ह्याचा पूर्ण मोर्चा काढलेला आहे। क्रांती मोर्चाच्या मार्फत त्या ठिकाणी जी आम्ही कवठे महांकाळ जर दुष्काळ भागातील लोक एल्गार करण्याकरता सांगलीला निघालेलो आहे। त्याचबरोबर आपले जे मराठा समाजाचे पाटील साहेब आमरण उपोषणाला बसले होते, गेले 17 दिवस बसले होते, त्यात 3 महिन्याचा टाईम दिला, यावर काय सांगा? जरांगे पाटलांनी जे काही क्रांतीचं जे आरक्षणाकरता म्हणून जे काही आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे, आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने पाठिंबा दिलेला आहे। कोणतेही राजकीय पाठिंबा नसलेला मनुष्य एखादा संपूर्ण शासनाला कसा हतबल करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे जरांगे पाटील। जरांगे पाटलाच्या पाठीशी आम्ही सर्व मराठा समाज, अख्ख्या महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज ओबीसी आरक्षणाकरता म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत। पण यात कुणबी प्रमाणपत्र या संदर्भात आपण काय सांगा? आम्हाला आमचं मराठ्यांचं आरक्षण पूर्वीही होतंच, आत्ताही आहेच, पण आम्हाला ते सरसकट महाराष्ट्राला, उर्वरित महाराष्ट्राला आम्हाला ते मिळालं पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे। पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना दिलं जात नाही, त्यामुळे आम्हाला ते पश्चिम महाराष्ट्रासकट संपूर्ण महाराष्ट्राला कुणबी आरक्षण 50%च्या आतच मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे, आणि आम्हाला ते आम्ही मिळवल्याशिवाय थांबणार नाही। एकत्रित पाहता मराठा समाज पूर्णपणे चिडलेला आहे या शासनावरती। या शासनानं त्वरित मराठा समाजाला आरक्षण द्यावं व ज्या माता भगिनी आहेत त्या सुरक्षित व्हाव्यात यासाठी आज सांगली येथे भव्य मोठा मोर्चा काढलेला आहे। त्याच संदर्भातून कवठे महांकाळ विविध गावातून मोठमोठ्या संख्येनं जनता जात आहे। कवठे महांकाळचे पण काही नेते आपल्यासोबत आहेत, कवठे महांकाळच्या नेत्याशी बातचीत करणार आहोत आपण। तुम्ही काय सांगा, विविध गावातून गाड्या चाललेल्या आहेत, मराठ्यांना नाही सांगलीमध्ये होणारा जो मराठ्यांचा एल्गार लाखोच्या संख्येने निघेल। कवठे महांकाळ तालुक्यातून 30 ते 40 हजार कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित राहतील। त्या दृष्टीनं यापूर्वी आमच्या पांडुरंग पाटलांनी माहिती दिलेली आहे, पांडुरंग पाटलांच्या माहितीप्रमाणे कवठे महांकाळ तालुक्यातून 25 ते 30 हजार समाजबांधव या मोर्चासाठी आम्ही निघत आहोत। गाड्या दाखव, खरोखर एकत्रित पाहता आपण पाहू शकता की पब्लिक नागरिक मोठ्या संख्येने इथून कवठे महांकाळ जर पुन्हा दुसरी गोष्ट तासगाव या भागातून चाललेले आहेत। आज आपण कवठे महांकाळ बोरगाव येथील टोलनाक्यावरती आलेलो आहोत। टोलनाक्यावरती जे आता येईल जे मराठा समाज मोठ्या संख्येने इथं आता उपस्थित झालेला आहे। एकत्रित पाहता या टोलनाक्यावरती 100% मराठा समाजानं टोलनाका या फोर व्हीलर गाड्यांसाठी माफ केलेलं आहे। त्याचबरोबर आमच्या अजून कवठे महांकाळचे जे काही काय कार्यकर्ते आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आपण नेमकं काय घडणार आहे काय नाही, आणि कुठला जर न्याय नाही भेटला तर पुढं काय घडणार आहे या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत। नाही न्याय भेटला तर काय कराल? जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही आत्तापर्यंत जे शांततेनं मोर्चे केले यापुढे हा शांततेनं मोर्चा होणार नाही। आमच्या मुलांच्यावरती शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर 94%वाल्याला तुम्ही नोकऱ्या देता, सॉरी 94%वाल्याला देत नाही आणि 48%वाल्याला देता, हा कुठंतरी आमच्यावर अन्याय केला जातो। या बाबतीत आम्ही न्याय मागण्यासाठी तुमच्यासाठी रस्त्यावर उतरत आहोत, आणि शासनानं हे लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा ही इच्छा आहे। हा बलाढ्य गाड्यांचा जो चालू आहे रॅल्या ज्या मराठा समाजाच्या बोरगावच्या टोलनाक्यावरती आलेल्या आहेत,
आपण गाड्या पाहू शकता, मोठ्या संख्येने गाड्या उभा राहिलेल्या आहेत आणि गाड्या ये लागलेल्या आहेत. अजून बहुसंख्येनं जनता इथं ये लागलेली आहे. बोरगावच्या टोल नाक्यावरती आहे या सर्व गाड्या. आपण पाहू शकता की या ठिकाणाला मराठा समाज मात्र आक्रमक झालेला दिसून येतोय. या संदर्भात आपण हा मराठा समाज जी आहे यांना 50% आसपास आरक्षण भेटावं या संदर्भात त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे आणि 100% त्यांना न्याय भेटावी एवढीच मराठा समाजाकडून ही मागणी होत आहे. नमस्कार, मी चंद्रकांत खरात, सिक्कीम मराठा.